ऑटो प्लॅन आता मी निघालो आहे पुसदला. चला आलाय, कच्चा रस्ता आहे, हा पूल आहे समोर, दगडात दगड काय पोता आहे, ऑर्गेनिक भाजीपाला आहे, इकडे वाघ नेहमीच राहतो या झुडपांमध्ये वगैरे. चला आता टाईम होत आहे, प्रथम दिली स्टोरवाला सामान घेऊया मावशीसाठी. जे राजस्थान आहे बकऱ्यासाठी प्रसिद्ध, सेम लसण पण तिथे आहे. मी पाहतो नीलम 1400 का 400 रुपये, सॉरी 550, 850 रुपये, 850, 1050, 1050, 1200 रुपयाला आणि हे 1100. नमस्कार, कसे आहात तुम्ही? परत एकदा माझ्या ब्लॉग चॅनलवर तुमचे सर्वांचे स्वागत. गावाकडे जातो, महागावला थोडं नाश्ता करूया, नंतर निघूया. करता खिचडी आणि समोसा गरम करा. माहूरगड हॉटेलमध्ये नाश्ता केला, निघूया मोर्चे. कधी आले माहूरगडला तर अवश्य भेट द्या, एक नंबर खिचडी वगैरे. भाऊ साहेब, भाऊ काय आणा? राजू भरवाडे भाऊ साहेब. नाश्ता केला, आता निघूया घरी. विलास मित्र आहे, जवळपास 2009 उमर खेळला होता, तर पुसदला वगैरे जेव्हा जातो तेव्हा भेट होते, तर म्हटलं तुला भेटूया. तू कुठे आहे पण दिसायला घरी आता हो. ए दीदी, तो नाव काय? इकडे सांग ना, किती वित आहे? सांग किती तास पहिली. हे विलासचे भाऊ आहे, लहानच आहे ना? मोठा आहे, मोठे मोठे भाऊ आहे. ते ऑनलाईन काम वगैरे करतात आणि खेड्यात वगैरे दाखवतो सेट. खेड्यामध्ये काळीमध्ये जे छोटे मोठे कामं असतात ऑनलाईनचे ते करतात. म्हणजे कसं होते मग धंदा वगैरे? चांगला होते. चांगला होते ना, बऱ्यापैकी. म्हणजे कोणते पण काम का? अच्छा अच्छा अच्छा. मग भाऊ कोण? लहान. तिघ जण का तुम्ही? अच्छा अच्छा अच्छा, तिघ जण आहे. तुमचं नाव? हनुमान. आणि ते किशोर भाऊ, म्हणजे त्रिमूर्ती बरं आमच्यासारखंच आहे. हळद पाहलो सरीतून किती हळद येईल जवळपास? तू बुजतच आहे की रे हळदीमध्ये? एकच नंबर आहे जवळपास माझ्या. याला येत आहे म्हणजे आणि 3-4 महिने बाकीच आहे. 5 जर गेलं हो मी बुजून जाईल याच्यात, है ना? एक विशेष आहे का, याच्यात बेडची साईज मोठी आहे आणि बेड मोठे आहेत, असं ना? हे आहे बा, आता पाहू ना इथे बेड पाय. हे दीप समजा, बेड किती मोठा आहे रे? किती सारे आहे? ही एक दोन सरे आहे, दोन सरे. अच्छा, हे रेजर आहे, एक नंबर. हळदीमध्ये थोडी मिरची झूम करून दाखव तुम्ही, काही डिशेस नाही. आपण निघालो जेवण करताय, आग्रह केला त्यांनी जेवायचा, चला जेवूया. निघालो इथे काही सामान घ्यायचं होतं, हार्डवेअर मध्ये आलो, हे घेऊन निघूया. नवजल वगैरे घेतले, आता निघूया आपण घरी. बराच वेळ झाला दुकान उघडलं नाही म्हणून आपण विलासकडे थांबलो होतो, आता निघूया. ओके भाऊ, भेटले आमच्या इकडे. कायचं काम म्हटले? महानेट काम करताय इकडे, काहीतरी ऑनलाईन असतं बोलते काहीतरी. इथे भेटले नाश्ता करताय. चला आता निघूया आपण गावाकडे जंगलातून. मी पोहोचलाय शेतामध्ये, नवजल वगैरे बसूया. चला तर फवारणी करायची आज. जेव्हा फवारणी करताय नेमकं त्याच वेळेस आबळा येत आहे, 5-5 हजाराच्या फवारण्या पण वाया जात आहे. चला असंच आहे, या वर्षीचं मला शेतीसाठी बॅट पॅच आहे आणि लॉसच लॉस पूर्ण. तो आबळ कसा आला आणि ऑक्टोबर महिना सुरू आहे, इकडे कसं पाऊस पडतंय. जवळपास दुपारपासून फवारणी करत होतो तर आता बऱ्यापैकी झाले. चला मित्र हो, परत भेटूया अशाच एका नवीन ब्लॉगमध्ये. धन्यवाद. सायंकाळ झाली जवळपास 6 वाजले. चला तर.